दसरा मेळावा ठाकरे आणि शिंदेच्या अस्तित्वाची लढाई दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला अर्जासाठी आधी शिंदे पोहोचले की ठाकरे कुणाचं मैदान भरणार आणि कुणाच्या खुर्च्या रिकाम्या राहणार शिवाजी पार्कावर कोणाचा आवाज घुमणार ठाकरे की शिंदे दसरा कुणाचा नेमकं घडलंय काय शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्कवर पार पडत असतो गेल्या वर्षी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर दोन मेळावे झाले होते यंदा शिवाजी पार्क साठी दोन्ही गटांनी अर्ज सुद्धा केलेला आहे शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडत होता गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेत दोन गट पडले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा दसरा मेळावा न्यायालयीन लढाई नंतर शिवाजी पार्कवर पार पडला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसीच्या मैदानावर पार पडला यंदा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट या दोघांकडून सुद्धा पालिकेच्या दादरची जी उत्तर विभाग कार्यालयामध्ये अर्ज दाखल केलेले आहेत मागील वर्षी मेळाव्याला मैदान देण्यास पालिकेकडून टाळाटाळ झाल्यानंतर ताल ठाकरे गटानं ना उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती त्यानंतर न्यायालयानं पालिकेची प्रशासकीय कार्यवाही चुकीची असल्यानं निदर्शनास आणून दिल्यानंतर पालिकेला ठाकरे गटाला परवानगी द्यावी लागली होती यंदा मात्र शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाकडून विभाग प्रमुख महेश सावंत यांनी अर्ज दाखल केलेत आणि जी उत्तर कार्यालयाने देण्यात आलेली आहे दोन्ही गटांच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर योग्य निर्णय घेण्यात येईल असं उत्तर विभाग कार्यालयाकडून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे अर्ज नेमकी कोणी अगोदर दिला याबाबत मात्र सर्वांकडून गुप्तता ठेवण्यात आली आहे नेहमीप्रमाणे एक महिन्यापूर्वीच आम्ही शिवसेनेतर्फे अर्ज दिलेला आहे मी आता मुंबई बाहेर आहे त्यामुळे नेमक्या कोणत्या तारखेला अर्ज दिला आता आठवत नाही सभा कुठे घ्यायची ते एकनाथ शिंदे ठरवतील असं आमदार सदा सरवणकर म्हणाले तर ठाकरे गटानं दीड महिन्यांपूर्वी अर्ज दिलाय तारीख आठवत नाही असं विभाग प्रमुख महेश सावंत यांनी म्हटलंय त्यामुळे दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे तो शिवाजी पार्कवरच होणार असंही सावंत म्हटलंय मुंबई पालिकेच्या जी उत्तर विभागाने सुद्धा कुणाचा अर्ज पहिला आलेला आहे याबाबत गुप्तता पाळली आहे पालिका कार्यालयाला सुट्टी असून मंगळवारी सुद्धा तारखा सांगू अशी सुद्धा माहिती दिलेली आहे शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी आम्ही गेल्या दीड महिन्यांपूर्वी महापालिका प्रशासनाकडे अर्ज दाखल केला असं म्हटलंय गेल्या वर्षी महापालिका प्रशासनानं शेवटच्या मुदतीपर्यंत परवानगी दिली नव्हती आम्हाला देवतेनं न्याय दिला होता आम्ही मागच्या वर्षाची परवानगी देखील जोडलेली आहे महापालिकेच्या सपकाळे यांच्याशी चर्चा केली होती त्यांनी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी अर्ज पाठवल्याचं सांगितलं होतं पुढील लढाई संदर्भामध्ये वरिष्ठ नेते निर्णय घेतील आणि शिवसेनेला लढाई काय कमी नाही असं सुद्धा सावंत यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता शिवाजी पार्कवरती नेमकी दसरा मेळावा कुणाचा होणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल आणि अगदी सुरुवातीला कोणी अर्ज दाखल केलाय याबाबतची गुप्तता जरी असली तरी मागच्या वर्षी न्यायालयीन लढाईमध्ये उद्धव ठाकरे यांना विजय मिळालेला होता आणि शिवाजी पार्कचं जे मैदान आहे ते उद्धव ठाकरेंना मिळालेलं होतं मात्र या तुलनेमध्ये एकनाथ शिंदे यांना बी केस सी मैदानावरती आपला मेळावा घ्यायला लागलेला होता मात्र एकनाथ शिंदे यांची पेरणीसुद्धा तितकीच स्ट्राँग आहे त्यामुळे यावर्षी सुद्धा ते सुद्धा भक्कम रित्या आधीच त्यांची तयारी झालेली असणार आहे आणि उद्धव ठाकरे गटाची सुद्धा तयारी झालेली असणार आहेच त्यामुळे शिवाजी पार्कमधून दसरा मेळाव्याला प्रदर्शन करण्याचा प्रयत्न हा शिंदे आणि ठाकरे दोघांचाही असणार आहे अर्थात मुंबई महापालिकेकडून कोणाचा अर्ज मंजूर होतो आणि कुणाला शिवाजी पार्क मैदान मिळतं याची उत्सुकता असेलच मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुंबई महापालिकेच्या निवडणुका प्रलंबित आहेत सहा ते सात सात महिन्यामध्ये लोकसभेच्या सुद्धा निवडणुका आहेत आणि त्याचमुळे दोघांच्याही राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे निवडणूक आयोगाकडून सध्या शिवसेना शिंदे गटाला मिळाली आहे त्यामुळे शिवाजी पार्क आम्हालाच मिळावं अशी मागणी शिंदे गटाची आहे गेल्या वेळी सुद्धा शिंदे आणि ठाकरे गटाकडून अर्ज करण्यात आलेले होते मात्र मुंबई महापालिकेनं दोन्ही गटाचे अर्ज फेटाळे आणि कुणालाच मैदानाची परवानगी दिलेली नव्हती आणि त्यानंतर ठाकरे गटानं मुंबई हायकोर्टामध्ये धाव धाव घेतली होती आणि त्यानंतर हायकोर्टानं ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास परवानगी दिली होती त्यामुळे उद्धव ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर झाला तर शिंदे गटानं बीकेसीतील मेळावा मेड़ा, घेतलेला आहे आता याच सगळ्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांच्याकडून पुन्हा दुसरं कुठलं मैदानची चाचपणी केली जाऊ शकते हे पाहणं महत्वाचं असेलच मात्र मागच्या वर्षी सुद्धा दोन्ही गटाकडचं जे मैदान आहे ते खचाखच भरलेलं होतं तर एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याच्या प्रसंगी काही लोक उठून गेल्याची घटना घडलेली होती त्यामुळे आता सुद्धा तसं काही दृश्य बघायला मिळतं का हे पाहणं महत्वाचं असेल म्हणूनच कुणाचं मैदान भरणार आणि कुणाच्या खुर्च्या रिकाम्या राहणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल शिवाजी पार्कवर महत्वाचं म्हणजे कुणाचा आवाज घुमणार ठाकरे की शिंदेंचा आणि दसरा कुणाचा उद्धव ठाकरे की एक नाथ चिंदे कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी विजय आवामन आपल्या प्रेक्षकांसाठी देत आहे एक भन्नाट ऑफर तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात माझ्या आवाजात फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये बनवून घेऊ शकता जाहिरात बनवण्यासाठी खालील मेलवर संपर्क करा